जिल्हा परिषदेचं जे सगळं गणित आहे ते काल सत्तारांमुळे बिघडलं असं म्हटलं जात होतं, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? सत्तारामुळे बिघडलेलं आहे. सत्तारने ज्या ठिकाणी गेम केला जो महाआघाडीचा तो त्या ठिकाणी मंत्री असताना होता आणि हे चाळे केले बरोबर नाही. शिवसेना संघटनेशी त्यांनी गद्दारी केली. साहेब आता उद्या पक्षप्रमुखांनी भेटायला वेळ दिली आहे त्यांना. आम्ही सांगू त्याला येऊ देऊ नका. पवित्र मातोश्रीमध्ये अशा हिरव्या सापाला आतमध्ये येऊ देऊ नका. हिरव्या घेतलं मग पक्षामध्ये घेतला तर त्यावेळेस सगळेच मुख्यमंत्री त्यावेळेस रंग दाखवला शेवटी. डोणगावकर यांनी देखील अध्यक्षपदासाठी नाही म्हटल्यानंतर अर्ज भरला, त्याबद्दल तुमचं काय म्हणतं? आता मला एक सांगा, त्या मुलीला पक्षात घेतलं, तिकीट दिलं, निवडून आणलं, त्यांचा तिला अध्यक्ष पण केलं, बाकीचे सगळे आपले जुने कार्यकर्ते ओरडायला लागले तरी पण केलं आणि आज ती उडी मारून तिकडं भाजपकडे गेली. ती कसं सहन करायचं आम्ही? आणि आम्ही शिवसेना कष्टाने त्या ठिकाणी वाढवली, दगडं खाल्ले, लाठ्या खाल्ल्या, जेलमध्ये गेलो, लॉकअपमध्ये गेलो, हे सगळं केल्यानंतर त्या ठिकाणी हे जर असे वागत याच्यासाठी केलं तसं काही शिवसेना वाढायचं का? आणि म्हणून त्या ठिकाणी अशा लोकांना त्यांनी माफी करायचं. सत्तारांवर काय कारवाई? काय कारवाई? मी सांगेल साहेबांना याच्यावर कारवाई करा बस, बाकी काय नाही. आता तुमच्या माध्यम मेसेज गेलंही असं होतं. वाहिन्यांवर सुरू सर, वाहिन्यांवर सुरू आहे सर. काजे यांचा पराभव फक्त तुमचे समर्थक असल्यामुळे झाला का? नाही, समर्थक नाही आहे दादा. आमच्या सगळ्या लोकांनी मतदान केलं, भारतीय सगळ्या माहिती घेतली, गलांडे पण सगळ्यांनी मतदान केलं. एक राष्ट्रवादीचा जो राजपूत त्यांनी मतदान नाही केलं आणि त्याच्यानंतर एक थोडे पण मतदान नाही केलं. आमच्या सगळ्या लोकांनी मात्र प्रामाणिकपणे मतदान केलं. पण जे उमेदवार काल गैरहजर होते, जे उमेदवार काल गैरहजर होते त्यांच्याबद्दल आणि अति प्रोसेस अंतर्गत सुरू झाल्या. सत्तारांनी राजीनामा दिलाय का? अरे बघ पहा काय होते. सत्तारांनी राजीनामा दिलाय का? हिंदीमध्ये